पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी ललित चव्हाण घेऊन आलोय गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड धुळे। धुळे शहर आणि उपनगरात मालमत्तांची मोजदाद करताना कंपनी कर्मचाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा आरोप। भगवान गौतम बुद्धांचे विचार आजही दिशादर्शक। सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रज्ञा आणि करुणा आवश्यक, कवी समीर मोघे यांचं स्पष्टीकरण। पिझ्झा, बर्गर, बेकरीचे पदार्थ, चायनीज पदार्थांना नकार दे। पौष्टिक तृणधान्य आहारात घ्या आणि आरोग्य संपन्न जीवन जगा। जुनवणे येथे संदेश रॅली। धुळे शहरात पांझरा किनारी कालिकादेवी मंदिर परिसरात 18 फेब्रुवारी हिंदू जागरण सभा। समितीतर्फे धुळे शहरात शोभायात्रा काढून वातावरणाची निर्मिती। धुळे शहरातील मोती नाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणावर 4 कोटी रुपये खर्च होणार, आमदार फारुख शाह यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ। आता बातम्या विस्ताराने। मालमत्ता कराची आकारणी करताना सर्वेक्षण करणाऱ्या कंपनी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केले आहेत। घरांचे बांधकाम RCC न दाखवता साध्या पद्धतीने घराची बांधणी केली असल्याचं दाखवलं आणि तशी नोंद घेत त्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही मालमत्ता धारकांकडून पैसे घेतले आहेत, तर ज्यांची मालमत्ता साध्या पद्धतीची आहे त्यांची घरे पक्के दाखवल्याची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य घर असणाऱ्यांवर मोठ्या रकमेची मालमत्ता कराची आकारणी झाली आहे। याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी केली। खासदार डॉ सुभाष भामरे यांनी यासंबंधी महापालिका सभागृहात शुक्रवारी आढावा बैठक घेतली, त्यावेळी मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप करण्यात आले। धुळे शहराचा 2018 विस्तार करण्यात आला, त्यात शहराच्या चारही दिशांना असलेली 10 गावे महापालिका क्षेत्रात घेण्यात आली। त्यानंतर महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराची फेरआकारणी करण्यासाठी मालमत्तांची मोजणी केली। मालमत्तांची मोजणी करण्यासाठी खासगी कंपनीला काम देण्यात आलं होतं, पण खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मोजमाप करताना पक्षपातीपणा केला आहे। स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरांची बांधणी आणि आकारमान यात तफावत केली आहे। मालमत्ताधारकांकडून पैसे घेऊन कराची आकारणी कमी कशी होईल याची काळजी घेण्यात आली आहे। त्याचवेळी काही मालमत्ताधारकांच्या मालमत्ता सामान्य असूनही त्या RCC बांधकामाच्या आहेत असं दर्शवण्यात आलं आहे। परिणामी अनेक सर्वसामान्य माणसांना मोठ्या रकमेच्या मालमत्ता कराच्या पावत्या पाठवण्यात आल्या आहेत, त्यामुळे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्यात। त्या पार्श्वभूमीवर खासदार भामरे यांनी महापालिका सभागृहात शुक्रवारी आढावा बैठक घेतली। यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, स्थायी समितीच्या सभापती किरण कुलेवार, सभापती सारिका अग्रवाल, नगरसेवक संजय पाटील, वंदना भामरे, नरेश चौधरी, कल्याणी अंपळकर, रणजित भोसले, मुकेश खरात, अरुण धुमाळ, वैशाली शिरसाट, कर अधीक्षक शिरीष जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। उपस्थित असलेल्या नगरसेवकांनीच मालमत्ता कराच्या आकारणीत पक्षपात केल्याचा आरोप केला। याबाबत चौकशी करून वस्तुनिष्ठ परिस्थिती लक्षात घ्या आणि कर आकारणी करा असं आवाहन खासदार भामरे यांनी यावेळी केलं। त्यांच्या तक्रारी काय आहेत हे समजून घेण्यासाठी ही आजची बैठक बोलवली जाते। या बैठकीत महापौर, मी स्वतः उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती, इतर समितीच्या सभापती आणि हातवाडीतले सगळे नगरसेवक यांच्या उपस्थितीत आणि प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब यांच्या उपस्थितीत सगळ्या त्यांच्या ज्या काही रोष आहे, त्यांच्या काही तक्रारी आहेत, ते समजून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रशासनाला मी सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी ज्या ज्या तक्रारी केल्या आहेत त्या प्रत्येक तक्रारी सोडवण्याचा या त्यांच्या दिवसात प्रयत्न करायचा आहे आणि यांना काय न्याय देऊ शकतो तो आपल्याला न्याय द्यायचा आहे। राहिलं या आतवाडीतील जे गावं आले
अपेक्षित असतं की तिथं विकासाचे कामं मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जो निधी असतो त्या निधीची मागणी 2.5 वर्षापूर्वीच केलेली होती. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 2.5 वर्ष आमचं सरकार नव्हतं. गेल्या काही महिन्यापासून आमचं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात निधीचा फ्लो या शहरात चालू झालेला आहे. आणि म्हणून 105 कोटी अद्दवाढीसाठी मंजूर झालेले आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटलेलो होतो आणि टप्प्याटप्प्याने एकदा पैसे चालू झाले तर ज्या काही तक्रारी आहेत अद्दवाडीतील लोकांच्या त्या तक्रारी दूर होण्यात निश्चितच मदत होईल. जसं आता देवपूरसाठी भूमिगत गटारीवर असं खराब झालं, आम्ही तिथे 30 कोटी आणण्याचे शिस्ती झालो. त्याच्या व्यतिरिक्त धुळे तालुक्यातील कुसुमा या गावात 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता 12 ज्योतिर्लिंगाचे गाव म्हणून कुसुमा गावाला नवी ओळख मिळाली आहे. गावात नर्मदेश्वराच्या 12 पिंडींची गावाच्या चौफेर स्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने झालेल्या धार्मिक अनुष्ठानामुळे गावात आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती झाली आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक गावे अशी आहेत की त्यांची विशिष्ट ओळख आहे. धुळे तालुक्यातील कुसुंबा या गावाची पूर्वी खाद्यतेलाच्या निर्मितीचे गाव अशी ओळख होती. पण कालांतराने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऑइल मिल्स उभारल्या गेल्या, त्यामुळे खाद्यतेल निर्मितीचे गाव अशी कुसुंबा गावाची ओळख काहीशी धूसर झाली. कालांतराने आता गावातील प्राध्यापक अनिल चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांनी गावात 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. ओंकारेश्वर येथील नर्मदेश्वराच्या 12 पिंडी गावाच्या सर्व बाजूला ठराविक ठिकाणी धार्मिक अनुष्ठान करीत स्थापन करण्यात आल्यात. ज्योतिर्लिंगाच्या स्थापनेमुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झालं आहे. या उपक्रमासाठी चौधरी कुटुंबाला कुसुंबा ग्रामपंचायत प्रशासनानं सहकार्य केलंय. तथागत गौतम बुद्धांचे विचार आणि उपदेश आजही दिशादर्शक आहेत. समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रज्ञा आणि करुणा आवश्यक आहे. त्याबाबत भगवान गौतम बुद्धांचे विचार आपण लक्षात घेतले पाहिजेत असे प्रतिपादन पुणे येथील युवा लेखक आणि कवी समीर मोघे यांनी केलं. धुळे शहरातील जयहिंद संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण महर्षी जळेबी पाटील व्याख्यानमालेअंतर्गत मोघे यांचं व्याख्यान झालं. धुळे शहरातील जयहिंद शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात शिक्षण महर्षी जळेबी पाटील व्याख्यानमाला झाली. त्यात गौतम बुद्ध आणि समाज या विषयावर लेखक तथा कवी समीर मोघे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयहिंद संस्थेचे अध्यक्ष डॉ अरुण साळुंके होते. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाने, संचालिका डॉ निलिमा पाटील, प्राचार्य डॉ PH पवार यांच्यासह जळबी पाटील यांच्या परिवारातील सदस्य संध्या कोहक, मंगला साळुंके, रोहित कोहक, प्राचार्य मनोहर हातेकर, प्राध्यापक डॉ शोभा शिंदे, प्राध्यापक विलास चव्हाण, उपप्राचार्य VS पवार, उपप्राचार्य डॉ वर्षा पाटील, उपप्राचार्य डॉ DK पाटील उपस्थित होते. विषयाच्या अनुषंगाने कवी समर मुगे म्हणाले, महापुरुषांच्या वर्तनातून सामाजिक न्यायव्यवस्था समजण्यास मदत होते. सामाजिक न्यायात धर्म, जात, गट अभिप्रेत नाही. बुद्धांनी व्यक्तिस्वातंत्र्याची कल्पना जगाला पटवून दिली. विवेक आणि प्रज्ञा यावर विश्वास असला की समाजात सामाजिक न्याय प्रस्थापित होतो असं सांगतानाच मोघे यांनी राजश्री शाहू महाराज, गंगाराम कांबळे, खेमा, यशोधरा, आम्रपाली यांचे दाखले दिलेत. तथागत बुद्ध फक्त समाजातील विषमतेचे विश्लेषण करून थांबले नाहीत तर त्यांनी विषमता नष्ट करण्यासाठीचा सदाचाराचा मार्ग सांगितला. त्यासाठी त्यांनी प्रज्ञा आणि करुणा यावर भर दिलाय. सामाजिक न्यायाचे तत्व रुजण्यासाठी व्यक्तीला माणूस म्हणून बघितलं जावं असं बुद्धांनी सांगितल्याचं कवी मोघे यांनी यावेळी सांगितलं. प्राध्यापक भाग्यश्री पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. सामाजिक न्याय म्हणजे प्रकरण काय हे आधी सांगणं क्रमप्राप्त आहे. न्याय आपल्याला माहिती आहे, गुन्हा घडतो, शिक्षा होते आणि न्याय मिळतो. पण न्यायाच्या अलीकडे आणि पलीकडे असणारा सामाजिक न्याय म्हणजे काय हे सांगण्यासाठी काही मी क्लिष्ट शब्द, संज्ञा, व्याख्या यांचा आधार घेतला तर ते तुम्हाला तितकंस कळेल की नाही किंवा ते पुस्तकी स्वरूपात कळेल, पण आयुष्यामध्ये त्याचा काय उपयोग होतो आणि सामाजिक न्याय आपल्या आयुष्यात उतरवताना काय मेहनत घ्यावी लागते याची तीव्रता बहुतेक आपल्याला कळेल की नाही मला शंका असल्याने आधी मी उदाहरणाने सुरुवात करतो. कथा आहे गंगाराम कांबळेची. गंगाराम कांबळे आपल्याला ठाऊक असेल तर शाहू महाराजांचा एक लाडका सेवक. शाहू पॅलेसमध्ये आपण कोल्हापूरला गेला असाल तर त्या महाराजांच्या दरबारात महालामध्ये कायम तत्पर, सेवेला तत्पर महाराजांना आवडता. खरं बघितलं तर या क्रियावांचं पंडित उक्तीप्रमाणे तो समाजाच्या आदराला पात्र असायला पाहिजे होता. पण बऱ्याचदा तत्वज्ञान हे आपल्या आयुष्यात उतरतच असं नाही, किंबहुना आपल्याच आयुष्यातल्या काही अनुचित क्रिया झाकण्यासाठी तत्वज्ञानांची निर्मिती झालेली आपण पाहिलेली आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात। एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोर, डबल डोर, 3-डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो। याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध। खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे। दूरध्वनी 241-0011। मॅडम, 1 मिनिट। फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे। फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही। हे किलो द्या। 1 kg। फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे। फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है। नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे। फोन क्रमांक 0252-62-240-623। नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपल्या ज्ञानाच्या कक्षा उंचवाव्यात। शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर मर्यादित स्वरूपात करावा आणि तोही शैक्षणिक उपक्रमांसाठीच करावा अशी अपेक्षा ॲडव्होकेट रसिका निकुंभ यांनी व्यक्त केली। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला। धुळे एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर गुलाबचंद अगिवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये हा कार्यक्रम झाला। संस्था चालक आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेह संमेलन झालं। त्यावेळी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं। धुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात धुळे एज्युकेशन ही अग्रगण्य शिक्षण संस्था आहे। या शिक्षण संस्थेच्या डॉक्टर गुलाबचंद अगिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। स्नेहसंमेलनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केलेत। यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक, सचिव संतोष अग्रवाल, ॲडव्होकेट रसिका निकुंभ, JRCT विद्यालयाचे मुख्याध्यापक अनारसिंग पावरा, रामचंद्र चितळे हायस्कूलचे मुख्याध्यापक हलकारे, पर्यवेक्षक निकुंभे, आदर्श प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दाभाडे, न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक जोग, विकास प्राथमिकचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, मुख्याध्यापिका लता शहा उपस्थित होते। वर्षभरातील विविध उपक्रमांमध्ये आणि क्रीडास्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं। प्रमुख पाहुणे असलेल्या ॲडव्होकेट रसिका निकुंभ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात आणि क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी झालं पाहिजे। त्यातून आपली आवडनिवड जोपासता येते, तसंच व्यक्तिमत्वाचा विकास घडविता येतो। विविध उपक्रमांमुळे आपल्यातील कौशल्य विकसित होतात, त्याचा फायदा भविष्यात होतो। शिक्षण घेत असताना मोबाईलचा वापर मर्यादित असावा आणि तोही शैक्षणिक उपक्रमांपुरताच झाला पाहिजे अशी अपेक्षा ॲडव्होकेट रसिका निकुंभ यांनी व्यक्त केली। संस्थेचे अध्यक्ष रवी बेलपाठक यांनी 1 ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे जाहीर केलीत, तसंच मातृपितृपूजनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जोपासावी असं आवाहन देखील या कार्यक्रमात करण्यात आलं। याच कार्यक्रमात मुख्याध्यापिका लता शहा, उपशिक्षिका राजश्री कोके, जयश्री देशमुख यांना गुणवंत शिक्षक म्हणून गौरवण्यात आलं। कार्यक्रमाचं संयोजन हीना लुल्ला आणि हर्षदा हिरे यांनी केलं। या प्रसंगी उपशिक्षिका सिमरन शर्मा, प्रणाली नासरे उपस्थित होते। बदलच्या जीवनशैलीमुळे सकस आणि पौष्टिक तृणधान्याचा वापर कमी होतोय, परिणामी उत्पादन देखील कमी झालंय। सकस पौष्टिक तृणधान्य खाण्याऐवजी तरुण पिढीत पिझ्झा, बर्गर, बेकरीचे पदार्थ, चायनीज पदार्थांचं सेवन होतंय। त्यामुळेच भारतीय तरुणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि लोहाची कमतरता होऊन अनिम्यासारख्या रोगांचं प्रमाण वाढलंय। आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी प्रत्येक कुटुंबानं पौष्टिक तृणधान्य आहारात घ्यावं असं आवाहन करीत धुळे तालुक्यातील जुनोणा येथे जनजागृती रॅली काढण्यात आली। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जुनोणा येथे प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला। आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभाग आणि जुनोणा येथील माध्यमिक विद्यालयातर्फे जनजागृती रॅली काढण्यात आली। संयुक्त राष्ट्रसंघाने यंदा आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केलंय। त्यानिमित्ताने कृषी विभागातर्फे आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व सामान्य नागरिकांना कळावे यासाठी जुनोणा येथे रॅली काढण्यात आली। त्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा सहभाग होता।
पौष्टिक तृणधान्यामध्ये ज्वारी, बाजरी, नागली, राळा या तृणधान्याचा समावेश होतो. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रदीप पाटील यांनी पौष्टिक तृणधान्यातील खनिज, प्रथिने या जीवनसत्वांचं महत्त्व सांगितलं. जानेवारीत बाजरी, फेब्रुवारीत ज्वारी, ऑगस्टमध्ये राजगिरा, सप्टेंबरमध्ये राळा, ऑक्टोबरमध्ये वरई तर डिसेंबरमध्ये नाचणी हे पौष्टिक तृणधान्य उत्पादित केलं जातं. तृणधान्याचा वापर कमी झाल्यामुळे आज तरुणांमध्ये विविध आजार बळावले आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करीत पिझ्झा, बर्गर या पदार्थांना नकार देऊन तृणधान्य आहारात घ्यावे असं आवाहन यावेळी करण्यात आलं. तंत्रज्ञान व्यवस्थापक योगेश पाटील, मुख्याध्यापक बीबी जोशी, कृषी पर्यवेक्षक तेले, कृषी सहाय्यक चेतन गीते यांनी देखील विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना माहिती दिली. कार्यक्रमासाठी शिक्षक डी टी पाटील, डी व्ही पाटील यांनी सहकार्य केलं. याप्रसंगी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनाबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषीवर आधारित जर छोटा व्यवसाय कोणाला सुरू करायचा असेल, ऐकून घ्या, कृषीवर आधारित जर छोटा व्यवसाय तयार करायचा असेल, समजा एखाद्याचं दूध गोळा करतो, त्या दुधापासून त्याला पेढे, दही, कुल्फी असे बनवायचे, किंवा त्याला जे कडधान्य म्हणजे मूग आहे, उडीद आहे, तूर आहे, त्याच्यापासून दालमिल ज्याला म्हणतो आपण ते करायचंय, किंवा काही महिलांचे गट आहेत ते वड्या, पापड, महिला गृह उद्योग ते असं करतात, तर अशा शेतकऱ्यांना किंवा अशा गटांना आम्ही त्यांच्या प्रकल्प खर्चाच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये अनुदान देतो. बरोबर, हे पोचवा तुम्ही, आज थोडस लक्षात राहील तुमचं, पण तेवढं घरी पोचवलं की ते आमच्याकडे येतील. बरोबर बरोबर, मग आम्ही त्यांना डिटेल मध्ये सांगू. त्याचं नाव आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना. समजा एखाद्या महिलांचा गट आहे, वड्या पापड बनवताय, त्यांच्याकडे 4 मशीन आहेत, अजून त्यांना दुसरे 5 मशीन घ्यायचे आहेत, तरी आम्ही त्यांना मदत करू शकतो. सण उत्सव साजरे करताना सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी अशी अपेक्षा जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांनी व्यक्त केली. शिवजयंतीनिमित्त आणि शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीला पोलीस, महसूल, प्रशासनातील अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे आणि सेवाभावी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख बारकुंड यांनी सत्कार केला. कोरोना संसर्ग कमी झाल्याने सर्वच निर्बंध हटवण्यात आलेत, त्यामुळे 2 वर्षांतर यंदा पहिल्यांदाच महाशिवरात्र आणि शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. विविध राजकीय पक्षांच्या आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात सर्वत्र शुभेच्छा फलक लावलेत, तसंच विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांनी शांतता समितीची बैठक घेतली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, महापौर प्रतिभा चौधरी, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश रेड्डी, किशोर काळे, महापालिका आयुक्त देविदास टेकाळे, तहसीलदार गायत्री सैंदाने, माजी आमदार शरद पाटील, भाजपचे हिरामण गवळी, काँग्रेसचे साबिर शेख, शवाल अन्सारी, उमेश महाजन यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त अनेक सामाजिक संघटनांनी समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. ज्या संघटनांनी सामाजिक उपक्रम राबविले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा जिल्हा पोलीस प्रमुख बारकुंड यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख बारकुंड म्हणाले, सण उत्सवांच्या निमित्ताने सामाजिक एकता आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागली पाहिजे, काही नीतीनियम पाळले पाहिजेत. उत्सव साजरा करताना कर्कश आवाजात डीजे वाजविला जाऊ नये, पारंपरिक वाद्य वाजविताना त्यातही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, कार्यक्रम घेत असताना वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिल्लक असलेल्या काळात महापालिकेच्या माध्यमातून शहरात सर्वत्र विकास कामे केली जातील असं आश्वासन महापौर प्रतिभा चौधरी यांनी यावेळी दिलं. महाशिवरात्रीचा उत्सव असेल किंवा आमच्या मुस्लिम बांधवांचा सण असेल, या सगळ्या सणांच्या निमित्ताने जी यादी तर शांतता कमिटीची बैठक बोलवण्यात आलेली आहे, त्यामध्ये सगळ्यात आधी मी साहेब आजपर्यंत महिला असतील किंवा भगिनी असतील यांच्या मनामध्ये पोलिसांबद्दल एक भीतीचं वातावरण असतं, परंतु आपण धुळे शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून महिला आणि पोलीस, महिला आणि भगिनींशी, विद्यार्थिनीशी आपण मीटिंग लावून त्यांच्यामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण निर्माण करून शहरामध्ये पोलीस बांधवांबद्दल भीतीचं वातावरण भगिनींच्या मनातून कमी झालेलं आहे. या बैठकीला उपस्थित असलेल्या सगळ्या आणि त्यांनी हा जे उत्सव आहे कशा प्रकारे चांगल्या प्रकारे करता येतील यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीने मार्गदर्शन आणि सूचना मांडलेल्या आहेत. परंतु साहेब, मी एकच सांगेल की या मीटिंग मध्ये आपले जे अशोक धुडकर भाऊ आहेत
त्यांनी वीर एकलव्यच्या स्मारका बाबतीमध्ये खंत व्यक्त केलेली आहे. तर मी आपणास सांगू इच्छिते की आमच्या महानगरपालिकेमध्ये मागच्या मीटिंगमध्ये वीर एकलव्यच्या स्मारका बाबतीमध्ये पाशीपुलावर ठराव झालेला आहे आणि तो ठराव सूचना केल्या, काही तक्रारी मांडल्या, त्या सगळ्या सूचनांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वप्रथम ज्या सूचना होत्या त्या चांगल्या पद्धतीने मांडल्या. आजची शांतता बैठकीमध्ये शांतच झाली पण मला पटलं आणि आता वेळच जागवला तर शांत बैठकीमध्ये असे आता निर्माण असते काय तक्रार घडला. आपण ज्या ज्या सूचना केल्या त्या ते दोन्ही सूचना मी परत आपल्याला सांगू इच्छितो. त्या दिवशी रविवारी श्यामचंद्र साहेबांनी चांगला आम्हाला साथ दिली की कुठल्याही एखाद्या ठिकाणी जर कुठला उमेदवार असेल तर त्याला परवानगी घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आम्हाला गावकऱ्यांनी चांगली सहकार्य केलं. मुद्दा हा तयार होतो की आपण कुठलाही पुतळा लावताना त्याची पुरा संरक्षण समिती असते, आपण ती परमिशन घेणं आवश्यक आहे. मी या मंचला वगैरे आपल्याला सांगतो की ज्या ठिकाणी आपण कुठलाही पुतळा उभारणार असाल तिथे परवानगी घ्यावी. प्रशासन तुम्हाला सगळ्या ठिकाणची व्यवस्था आपण देणं आणि बांधली जाऊ. एक मुद्दा आला की एका ठिकाणचा चौथारा पाडण्यात आला होता. मी आपल्याला सांगतो की हा पण आपण कुठलंही बांधकाम करत असताना तिथले स्थानिक स्वराज्य संस्था असेल, लोकल कुठलं गव्हर्नमेंट असेल त्या विषयात दोन करायला पाहिजे. जेणेकरून पुढे अशा गोष्टी होणार आहेत, अतिक्रमण पाडणं असेल किंवा त्या पुरुषांच्या समर्थ निवारण होत असं काही होणार असेल. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सिलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ऍडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-82-111, 295-311, मोबाईल 94-2409-41-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोप्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-62-237. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफा सेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचरसाठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड, होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास
खास ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 चाळीसगाव रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519 90322, 86989 0 26 11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. हर हर महादेव असा गजर करीत धुळे शहरात बुधवारी सायंकाळी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत 40 फूट उंचीची भगवान शंकरांची मूर्ती आणि सजीव देखावे होते. त्यामुळे शहरातील आग्रा रोड तसंच अन्य भागात शिवभक्तिमय वातावरण निर्माण झालं. राजकमल चित्रमंदिरजवळील खंडेराव मंदिरापासून भगवान शंकरांच्या मूर्तीचे पूजन करून शोभायात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. महाशिवरात्रीनिमित्त धुळे शहरात सकल हिंदू समाज जागरण मंचतर्फे 18 फेब्रुवारीला कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी विविध पातळींवर तयारी करण्यात येते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. समन्वय समितीतर्फे बुधवारी सायंकाळी शहरात वातावरण निर्मितीसाठी शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील राजकमल चित्रमंदिराजवळ असलेल्या खंडेराव महाराज मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. सुमारे 40 फूट उंचीची भगवान शंकरांची मूर्ती आणि शिवकालीन परिस्थितीची अनुभूती देणारे सजीव देखावे ही या शोभायात्रेची वैशिष्ट्ये होती. विविध चित्ररथांवर सजीव देखावे सादर करण्यात आले होते. शोभायात्रेच्या शुभारंभावेळी खासदार डॉ भामरे यांच्यासह जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड, भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख ऋषिकेश रेड्डी, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, चेतन मंडोरे, ओमप्रकाश खंडेलवाल, रोहित चांदोळे, सागर चौधरी, शशी मोगलाईकर, प्रवीण अग्रवाल, अजय अग्रवाल, सभापती सारिका अग्रवाल, सुरेखा ओगले, भारती माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धुळे शहरातील पांजरा किनारी असलेल्या महाकाली मंदिराजवळ 18 फेब्रुवारी सायंकाळी कालीचरण महाराजांची हिंदू जागरण सभा होणार आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावं असं आवाहन संयोजक अनुप अग्रवाल यांनी केलं आहे. धुळे शहरातील मोती नाल्यावर असलेला पूल अरुंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आता हा पूल रुंद करण्यात येत आहे. त्यासाठी शासनाकडून 4 कोटी रुपये मिळवण्यात आले आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे अशी भावना आमदार फारुख शहा यांनी व्यक्त केली. आमदार शहा यांच्या हस्ते गुरुवारी पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ झाला. साक्री आणि नवापूर तालुक्यातून धुळे शहरात येणारी वाहने मोती नाल्यावरील पुलावरून येतात, पण गेल्या अनेक वर्षात पुलांचं रुंदीकरण झालेलं नाही. मात्र वाहनांची संख्या वाढली, त्यामुळे या पुलावर सतत वाहतुकीची कोंडी होते. साक्री, पिंपळनेर, दहिवेल, नवापूर या भागातून येणाऱ्या वाहनांना मोती नाल्यावरील पुलास पर्याय नाही, त्यामुळे या पुलाचं रुंदीकरण करण्यात यावं अशी मागणी होती. त्यासाठी आमदार फारुख शहा यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला. सरकारने 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे आता पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार शहा यांच्या हस्ते झाला. मोती नाल्यावरील पूल रुंद होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे असं आश्वासन यावेळी आमदार शहा यांनी दिलं. याप्रसंगी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता RR पाटील, कनिष्ठ अभियंता लोकरे, महापालिकेचे अभियंता हेमंत पावटे, सलीम शहा, नगरसेवक नासिर पठाण, मुक्तार अन्सारी, गणी डॉलर, सईद बेग, माजी नगरसेवक अनिल दामोदर, इकबाल शहा, आमिर पठाण, साबिर सय्यद, निजाम सय्यद, कैसर अहमद, आबिद शहा, जोगेंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आज आम्ही साक्री रोडवरील मोती नाला पुलाच्या रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ केलेला आहे. मगाशी आपण बघितलं असेल की साक्री रोडची खूप वाईट अवस्था झालेली होती. कुठल्याही पुढाऱ्याने साक्री रोडवर लक्ष दिलेलं नाही. पहिले पूर्ण रस्त्यावर खड्डे होते, पथदिव्यांची सोय नव्हती, अंधाराचे साम्राज्य होते. त्यासाठी मी पहिल्या फेजमध्ये विशिष्ट स्मारकापासून तर मोती नाल्यापर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचा काम केला होता. त्यानंतर आम्ही मोती नालापासून तर थेट हायवेपर्यंतच्या रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केला. नंतर आम्ही मध्यभागी पथदिवे लावले आणि नंतर आम्हाला असं समजलं की इथे वाहतुकीची फार मोठी समस्या आहे. त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सुमारे 3 कोटी 80 लाख रुपये मोती नाला पुलाच्या रुंदीकरणाच्या कामासाठी मंजूर करून घेतले होते आणि त्याची वर्क ऑर्डर पण देण्यात आलेली आहे.
आणि त्याचा कामाचा आज शुभारंभ आज केलेला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या प्रमुख घडामोडींवर. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. धुळे शहर आणि उपनगरात मालमत्तांची मोजदाद करताना कंपनी कर्मचाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचा आरोप. भगवान गौतम बुद्धांचे विचार आजही दिशादर्शक. सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रज्ञा आणि करुणा आवश्यक, कवी समीर मोघे यांचं स्पष्टीकरण. पिझ्झा बर्गर बेकरीचे पदार्थ चायनीज पदार्थांना नकार दे, पौष्टिक तृणधान्य आहारात घ्या आणि आरोग्यसंपन्न जीवन जगा. जुनवणे येथे संदेश रॅली. धुळे शहरात पांझरा किनारी कालिकादेवी मंदिर परिसरात 18 फेब्रुवारीस हिंदू जागरण सभा समितीतर्फे धुळे शहरात शोभायात्रा काढून वातावरणाची निर्मिती. धुळे शहरातील मोती नाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणावर 4 कोटी रुपये खर्च होणार, आमदार फारुख शाह यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.